Gràcies. नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता नवीन वर्षाच्या दुसरा दिवस आजचा हे काय करत आहेत असं वाटत असेल तुम्हाला मॅडम पण मॅडम हे फार त्यांच्या आईची भूमिका पार पाडत आहेत कारण की हे ब्लाऊज माझंच आहे तर आर्याची गॅदरिंग असल्यामुळे आर्याला ते माझं ब्लाऊज छोटं करून देत आहे आणि आता मशीनवर जा सकाळी सकाळी एवढ्या मशीन वगैरे अवेलेबल नसतात तुम्ही म्हणतात मग एखादी शिलाई मारून या नाही ते आता मशीनवाल्याला कधी जा या त्याच्यापेक्षा हातानेच आपल्या घरी छोटं करणं चालू आहे आर्याचं ब्लाऊज आर्यासाठी केस, थे। थे हे पहा आर्याला आता घालण्यासाठी आणि लागणारं साहित्य साडी तिचा केस केसाळ त्याच्यानंतर कजरे बांगड्या लिपस्टिक काजळ आयलायनर बिंदी झुमके खूप सारे म्हणजे साहित्य तिचं काढून ठेवलं हे पहा आता तिला नऊवारी साडी म्हणजे सहावारच साडी आहे माझीच तर तिला ही नववार करून कशी तयार करते तर कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आर्याची साडी कशी घातली पाहण्या पाहून नक्की कमेंटमध्ये सांगा आर्या आमची कशी दिसते आणि तिची साडी कशी वाटली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आर्याचा मेकअप पण आहे यानंतर ते हे पहा आपण दोन्ही भाग बरोबर घेतले आणि एक ह्या साईडला आणि एक सा ह्या साईडला करून अगोदर तिला शॉर्ट काही पण घालायचं खाली म्हणजे तुमची पण छोटी मुलगी वगैरे असेल तर आणि त्यानंतर त्याचा कास्टा करायचा आणि ही सव्वारीच सा साडी आहे तिला मी नऊवारी करून घालत आहे आणि खूप छान साडी बसते कोणत्याही छोट्या आपण जे बाजारातून आयती रेडीमेड घेत ना तर रेडीमेड न घेता आपल्या मुलीला आपण स्वत सोपी आणि चांगल्या पद्धतीने साडी कशी घालायची व्यवस्थित पाहता हे एक भाग ह्या साईडला घेतला एक भाग या साईडला आता ही साडी तिला कास्ट्यातून खालून घातली आणि तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असतात ह्या कोणाला कोणत्या पद्धतीची आवडती कशी पण आर्या आज आमची रुक्मिणी होत आहे तर रुक्मिणी म्हटल्याच्यानंतर तिला म्हणजे तिची म्हणजे पैठणी पातळ आहे ते काटापदराचा घेतलेले आहे आणि ते काट छान दिसतात काष्टा वगैरे घेतल्यामुळं केव्हा ही साडी घालताना ते पदर वगैरे मोजून घ्यायचा आणि लेकराच्या पायात न येण्यासाठी खाली जे काष्टा घातला आहे तर त्याला पण काटापिन लावून घ्या प्रत्येक म्हणजे असे काटापिन लावल्याच्यानंतर ती तिच्या पायात वगैरे येणार नाही आणि पदर पण पहा तिच्या म्हणजे घोट्यापर्यंत ठेवायचा जास्त खाली पण नाही आणि जास्त वरी पण नाही म्हणजे साडी अशी घातल्याच्या नंतर छान दिसावं शेवटपर्यंत पहा साडी कशी दिसते तिला आणि कशी घातल्यावर आमची आर्या कशी दिसते आणि लेकराला आ, हे पण लक्षात ठेवायचा साडी घालताना काटापिन वगैरे टोचू नये कारण की अगोदरच भीतात लेकरं पण उल्हास पण खूप असतंय अरे आमची रात्रीपासनं झोपली नव्हती मम्मी लवकर उठा मला लवकर जायचे तिला आता सकाळी साडेनऊ वाजताच तिची गॅदरिंग आहे हे पा रात्री साहेबांच्या आमच्या नाईट होती साहेब तर झोपीतून सुद्धा उठलेले नाहीत माझे आंघोळ स्वयंपाक वगैरे करून कारण की शौर्याचा हिचा डब्बा वगैरे करणं आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे मी खूप लवकर उठली होती आज आणि लवकर उठून मी माझे आंघोळ धुणं स्वयंपाक करून आर्याची आंघोळ शौर्याची आंघोळ करून आर्याला आवरायला घेतलं कारण की सर उठायच्या अगोदर ह्याचं झालं म्हणजे त्याच्यानंतर मग सरांचं काम त्यानंतर ड्युटी आर्याला खूप म्हणजे रुक्मिणी व्हायचं आहे पंधरा दिवस अगोदरपासून मग मी मला रुक्मिणी तयार करशील हा तयार करशील मला काही सांगायचं नाही ड्युटी वगैरे लेकराचा उल्हास असते आणि माझं पण कितीही रु म्हणजे ड्युटी वगैरे जरी असली तरी लेकराचं काम हे करावंच लागते आणि ते मी आनंदाने करते हे पहा आता तिची साडी व्यवस्थित झाली आता हे पदर या पदराने थोड्याशी मला हे केलं तर म्हणजे ते फुगत होता त्याच्यामुळं त्याला व्यवस्थित काटापिण्या लावून व्यवस्थित केल्या म्हणजे ते निघू नये लेकऱ्याला कसं हे पहा म्हणजे कोणत्याच गोष्टीतून म्हणजे तिने उड्या जरी मारल्या खेळलं तरी कुदलं तरी म्हटल्या आणि पण सा ते निघायला न पाहिजे साडीचा पदर वगैरे जे जेवढ्या लागतील तेवढ्या काटापिना लावा पण व्यवस्थित घ्या प्रत्येक भाग हे साडीचा सुटला नाही पाहिजे आणि लेकराला पण ते व्यवस्थित कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं नाही की म्हणजे आपली मोठी साडी तर तिला कारण की तिच्यानुसार साईजनुसार व्यवस्थित घातलून दिल्याच्यानंतर ले लेकराच्या त्याला पण कम्फर्टेबल वाटतं आणि आईची माया आपली लेकरू कि प्रत्येक आईला असंच वाटते आपलं लेकरू सुंदर दिसायला हवं <laughs> आणि लेकराला पण शाळेत गेल्याच्यानंतर प्रत्येक लेकराला वाटते मी छान दिसते प्रत्येक म्हणजे तिथं गॅदरिंगला तर नटून थटून येतातच प्रत्येक आईची माया म्हटल्यावर आपल्या लेकराला छान सजवून द्यायचं आणि ही माझं प्रत्येक वेळेसच होते यांची गॅदरिंग वगैरे आली की काहीतरी बंदोबस्त तरी येते काहीतरी येते त्याच्यामुळं कितीही बंदोबस्त असू काही असो पण अगोदर लेकऱ्याला तयार करणं आणि त्याच्यानंतर जेवढं होईल तेवढं लवकर उठून तिला रेडी करून ठेवायचं आणि नंतर आपल्या आपल्या ड्युटीला जायचं आता साडी झालेली तिची घालणं आता तिचं मेकअप सुरू झालं हे पहा झुमके कानातले वेल आणि आमच्या आर्याचे केस हेअरस्टाईल पहा कशी वाटते ती पण थकून गेली ती किती वेळ मग मी टाकायचं आता मेकअप चालू झाला आरूचा लेकराला मेकअप मांडल्याच्या ले नंतर पण खूप छान वाटते मेकअप करायचं म्हटलं की आणि मेकअप म्हणजे जास्त काही मेकअप केलेलं नाही तिचा फक्त अगोदर तिला आणि तुम्ही पण तुमच्या मुलींचं जेव्हाही मेकअप कराल तर बेबी क्रीम किंवा लॅक सी, सी क्रीम या दोन्ही क्रीमपैकी एक क्रीम लावायची त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर थोडीशी ॲब्रो पेन्सिल लावायची म्हणजे थोड्याशा तिच्या डार्क दिसतील भव्या काजळ लावा काजळ आयलायनर हिला आयलायनर आवडत नाही आयलायनर लावलं की तिचे डोळे चोळते त्याच्यामुळं फक्त हिला मी काजळच लावलं होतं कारण की प्रत्येक आत्तापर्यंत नाही नाही म्हणले हिच्या भरपूर म्हणजे चार पाच तर गॅदरिंग झालेल्याच आहे त्याच्यामुळं तिचं मेकअप केलं की माहिती आहे तिला काय सूट होतं आहे काय नाही हे पहाया मॅडम अजून उठल्याच नाहीत झोपेतून शौर्याबाई इकडल्या साईडला मम्मी तिला दिदीला तयार करतेस मला का नाही पण अरे शौर्याची गॅदरिंगच नाही आज तर तिला काय तयार का करायचं तिचं रेग्युलरप्रमाणे पा मम्मी पाहू द्या आरशामध्ये कशी दिसते टिकली आता आर्याचं मेकअप झाल्यातच हे आहे आता मेकअप झाल्याच्या नंतर किती ही टिकली नको मम्मी ती लावा ती नको ही लावा कोणती सूट करते एवढूशा जीवाला काय करायचं असेल पर इतकं अगोदर तर ती दोन दिवस झालं म्हणत होती मम्मी एकदा मला घालून दाखव ना मला रुखमाई बनायचं विठ्ठल रुक्माई त्यांचं हे बघा आमची रुक्मिणी तयार झाली पहा कशी दिसते ते तर बांगड्या राहिल्याच होत्या झाल्या बांगड्या घालण्या झाल्या ए हे मस्तपैकी बांगड्या घातल्या आता छान पहा आता साडी तिची कशी दिसते ती पाठीमागून पण पहा पहा व्यवस्थित आमची रुक्मिणी छान तयार झालेली आहे आता मामा तिला स्कूलमध्ये मा सोडून येणार आहे आणि त्याच्यानंतर मग मम्मी आणि पप्पा स्कूलमध्ये तिची गॅ गॅदरिंगच्या वेळेला जाणार आता नव तिला गाडीत नेऊन सोडणार आता हे शौर्याच आवरायचे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असतं लाईक करा सबस्क्राईब करा बाय